मुख्यमंत्री मोदी आपल्याशी बोलत आहेत. हा एक मिनिट, एक तुमचा काय विषय होता हो सर? ते लग्नासाठी वडिलांनी एका सावकाराकडून 10 लाख रुपये घेतले होते. त्यांनी स्थळ आणलं होतं, ते म्हणले मुलगा हे छान आहे म्हणले, तुम्ही देऊ शकतात म्हणले. तिथं मग आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी चौकशी केली, तिथं सगळे म्हणले चांगलं आहे. तर मग नंतर त्या सावकारांनी काय केलं, आमच्या वडिलांना म्हणले 10 लाख रुपये धरा तुम्हाला, लग्नाला पैसे नाहीत आणि मुलीचं लग्न लावून द्या. हा तर मग मुलीचं लग्न लावले, लावून दिलं हे केलं. आणि त्यांनी मग म्हणले की पैसे तुमचे असे भेट नाही, तुम्ही रान द्याल लिहून आम्हाला. तर मग वडिलांनी 2 एकर रान लिहून दिलं त्यांना. कधी कधीची गोष्ट आहे सर? किती वर्षाची पूर्वी? आता 1 वर्ष झालं सर लग्नाला. मी घरीच आहे आता. ते मुलगा काय मला नेत पण नाही, नांदीत पण नाही. अच्छा, मग त्यानंतर ती जमीन तो 10 लाख रुपये काय केले? मग 10 लाख रुपये लग्नासाठी खर्च केले. तर बर, हा आणि मग त्या सावकाराला पैसे परत दिले का त्यातले? दिले. तर मला नीट सांगा ना, समजावून सगळं व्यवस्थित, तर ते आपल्याला मार्ग काढता येईल ना. दिले 10 लाख रुपये त्यांना परत. ते म्हणतात आता तुमची जमीन काय मी देत नाही परत, तुमचे 10 लाख रुपये राहू द्या म्हणते त्यांना. मग तसं कसं होणार आहे सर? एक तर माझं वाटोळं केलं ते केलं. मी जमीन किती आहे ती? जमीन किती आहे? 2 एकर. तिची आता किंमत किती आहे सध्या? काय माहित नाही सर मला तेवढं. बर, मग आता तुम्ही 10 लाख रुपये त्यांना जे आहेत ते तुम्ही कर्ज घेतलं बरोबर, आणि ते 10 लाखाच्या पोटी त्यांनी 2 एकर जमीन तुमची नावावर केली नाही ना अजून? केली ना सर, नावावर केली. अच्छा, नावावर सह्या तुमच्या वडिलांनी केल्या? असं ते काय म्हणले, घ्या म्हणले तुम्हाला लग्न, मुलाचा स्थळ चांगला आहे म्हणले मुलगा आहे, आणि तुम्ही म्हणले पैसे देतो म्हणले मी तुम्हाला. तर ते म्हणले आधी ठीक आहे म्हणले, राहू द्या मुलीचं लग्न आहे. आणि पुन्हा नंतर म्हणले तुमची 2 एकर जमीन नावची द्या ना करून, नाही तर मग पैसे हे करा द्या आमच्या परत. मग अचानक वडील कुठून पैसे आणते? हा म्हणजे आता त्यांनी तुम्ही जे पैसे 10 लाख घेतले ते मागतायत ते बरोबर? नाही, ते दिलेत पैसे आम्ही, फक्त जमिनीची रजिस्ट्री सोडून देत नाहीत आम्हाला परत. पण 10 लाख तुम्ही परत केले ते ना? परत केलेत, 1 महिना झालं. पूर्ण पैसे परत केले? 10 लाख? 10 लाख रुपये परत केलेत, कारण माझं इकडं वाटोळं केलं त्यांनी. मी आता शिकलेली असून मी घरी, मला काय करो म्हणूनच कळना झालंय. म्हणून मग आम्ही काय करणार आहेत, आत्महत्येशिवाय पर्याय काय आमच्याकडे? बरं, मी ठीक आहे. आता तुमचं ते मी बघतो, त्याचं नाव काय ज्याच्याकडून पैसे तुम्ही घेतले तो? मारुती लिंबाजी वाघमारे. मारुती लिंबाजी वाघमारे. आणि त्यांच्या मुलाच्या नावानं जमीन केलेली ह्यांनी, गणेश मारुती वाघमारे. मारुती लिंबाजी वाघमारे आणि गणेश मारुती वाघमारे बरोबर. बरं, त्याचा नंबर तुमच्याकडे आहे? फोन नंबर हो आहे. एक मिनिट, यांना द्या सगळं आणि ते ऍड्रेस नीट लिहून द्या ना. आणि तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं. सर मी पण शिकलेली आहे, पण मी पण घरी बसून आहे, काय करावं माझ्याकडे पर्याय काय? ठीक आहे ठीक आहे, बघू. तुम्ही पहिले नीट माहिती द्या, मग आपण मार्ग काढू त्यात. मार्ग काढू. ओके, माहिती द्या. त्याचा नंबर द्या, त्याचा ऍड्रेस द्या, तो कुठलं गाव आहे ते, त्याचा तालुका जिल्हा. तुमच्याच गावातला आहे का तो? हा, द्या डिटेल. द्या हो ना. मग मी काय करायचं आता सर? तुम्ही ते डिटेल पहिले द्या ना, तुम्हाला सांगतोय ते काम पहिलं करा, त्यातून मार्ग आपण काढू. चालते, ठीक आहे. घेतो. हॅलो, हा मॅडम, त्या समोरच्या माणसाचं नाव सांगा मला. मारुती लिंबाजी वाघमारे. वाघमारे आणि दुसरा गणेश मारुती. हॅलो 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 बोला ना. गणेश मारुती वाघमारे. कोणाचा नंबर आहे? मोबाईल नंबर त्यांचा नंबर सेंड करू का सर? मोबाईल नंबर आहे का कोणाचा? ते वाघमारे मारुती नाही का त्यांचा आहे. द्या नंबर. द्या 95 27 60 21 89
ओके ठीक आहे, तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आम्ही परत, ठीक आहे, चालते चालते, ओके.